नमस्कार, मी अनुराग अशोक माने एसर ब्राइट करता या आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण परसेंटेज ट्रिक हा टॉपिक बघणार आहे, म्हणजे परसेंटेज म्हणजे रॅशियो टेबल आणि त्याची ट्रिक। तर ज्या वेळेस कॅल्क्युलेशन मध्ये किंवा प्रॉब्लेम मध्ये दोन झिरो असतात त्यावेळेस कोणती ट्रिक असेल। एक एक्झाम्पल, 30% ऑफ 50। आता हे आपण कसं सॉल्व करत असतो, हे 30% ऑफ म्हणजे काय गुणिले 50। आता हे परसेंटेज साइन काढून टाकण्यासाठी त्याला आपण भागिले 100 करतो, हे गुणिले 50। 1 0 1 0 तिकट आहे, याचा आंसर येणार 15। पण आता हे डायरेक्ट आपण ट्रिक ने कसं सॉल्व करायचं, 30% ऑफ 50। इथं दाखवलेल्या प्रमाणे दोन झिरो आहेत, दोन झिरो, 1 2। ज्यावेळेस दोन झिरो असतील त्यावेळेस त्याचा डायरेक्ट याच्याशी गुणाकार करायचा, 3 × 5 = 15। हे झाले फर्स्ट ट्रिक। त्याचा अजून एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर 50% ऑफ 70। काय करणार मग आपण यामध्ये, 7 चा आणि 5 चा गुणाकार, 7 5 = 35, हे आपलं आन्सर। ज्यावेळेस दोन झिरो असतील त्यावेळेस डायरेक्ट ह्या संख्येने ह्या संख्येशी गुणाकार करायचा, हा झिरो निग्लेक्ट करायचा, त्याचा काय व्हॅल्यू नाही। आता दुसरी ट्रिक काय, ज्यावेळेस 1 0 असेल, ज्यावेळेस 1 0 असेल त्याचं एक्झाम्पल 30% ऑफ 15 घेऊया। मग ह्या वेळेस काय करायचं, ह्या 3 चा गुणाकार 50 करायचा, 3 × 50। आपण भागिले 100 करत होतो, त्यातला 1 0 गेलाय म्हणून भागिले 10, 15 आता छेदस्थानी 0 आहे म्हणून एक घर सोडून 4.5। अजून एक एक्झाम्पल बघूया, 25% ऑफ 40। तर यामध्ये काय करणार आपण, 25 ने 4 भागणार, 25 जो 100 भागिले, इथे 1 0 आहे, 100 मधला 1 0 गेला, 1 लागतोय म्हणून भागिले 10, हा 0 गेला, आन्सर 10। जी काय संख्या असेल तिला आपण काय करणार आहे, परत 10 ने गुणणार आहे। ज्यावेळेस 2 0 असतील त्यावेळेस ह्या दोघांचा डायरेक्ट गुणाकार, आणि ज्यावेळेस 1 0 असेल त्यावेळेस ह्या संख्येने ह्या संख्येला गुणायचं आणि त्याला भागिले 10 करायचं, किंवा 1 घर सोडून पॉइंट द्यायचा। जस्ट लाईक अजून एक बघूया, 60% ऑफ 15 नको, 8 8 पॉइंट देण्यासाठी 60% ऑफ 8। आता काय करणार आपण, या 6 आणि 8 ला गुणणार, किती येतो, 48, 48। मग आता काय, इथला 1 0 गेला आहे, छेदस्थानचा 1 0 डायरेक्ट 1 घर सोडून पॉइंट, 4.8। या पद्धतीने 2 पॉइंट झाले यातले। आता प्रॉब्लेम मध्ये 1 ही 0 नाही,
त्यावेळेस कोणती ट्रिक किंवा कसा सॉल्व्ह करणार? आता यामध्ये काय करायचं, 26 ची कोड करायची, कशी होणार? 25 अधिक 1 परसेंटेज ऑफ म्हणजे काय, गुणिले 244. आता काय करायचं, हे 244 25 ला आणि 1 ला गुणायचं, मग काय होईल, हे परसेंटेज काय साइन काढताना आपण छेदस्थानी 100 लिहितो, हे गुणिले 244 अधिक अधिक 1 परसेंटेज त्याचा छेदस्थानी 100 गुणिले 244. आता याला भाग घाला, 25 चौक 100 प्लस त्याच्या निघाला 24 हा 61 प्लस ला प्लस. आता एक आहे 2 0 आहे म्हणजे 2 घर सोडून पॉइंट 2.44 टोटल आन्सर काय होईल, 63.44. म्हणजेच काय केलं आपण, जिथे जी संख्या आहे संख्याने त्याची फक्त फोर केली आणि त्याला त्या संख्येने गुणलं आणि परसेंटेज साइन काढून टाकण्यासाठी भागिले 100 भाग घालवला आन्सर. त्याचसारखा अजून एक प्रॉब्लेम, हे सगळं कॅल्क्युलेशन करून 27 मायनस ला मायनस. आता इथं 2 0 आहे म्हणून 2 घर सोडून पॉइंट म्हणजे त्याचं उत्तर होईल 0.45. हे 27 मधलं 0.45 गेल्यानंतर 26.55. थोडक्यात काय, पर्सेंटेज जे दिलेली आहे संख्या त्याची काय करायची, फोर करायची आणि आन्सर काढायचं. हे झाली ट्रिक कशाची, परसेंटेज. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.